पावसाळ्यात सगळ्यांनाच छान तळलेले असे पदार्थ खावेसे वाटतात, पण रोजच तळण देखील नको वाटतं. म्हणून न तळता आज आपण पनीर चिल्ली बनवणार आहोत. त्यासाठी मी 400 ग्रॅम पनीर घेतलं आहे, त्याचे मोठे क्यूब करून घेतले. जर तुम्ही अशा पद्धतीने ही पनीर चिल्ली एकदा घरी बनवली तर कधीही बाहेर जाऊन खाणार नाही, अगदी झटपट आणि मस्त चटपटीत अशी तयार होते. आता यामध्ये अर्धा चमचा काश्मीरी लाल तिखट, काळी मिरची पावडर, त्यानंतर आलं लसूण पेस्ट, रेड चिली आणि सोया सॉस मी यामध्ये घातला आहे. अगदी थोडेसे मीठ घालायचे आणि 3 चमचे इतके कॉर्नफ्लोअर घातले. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हातानेच हे छान मिक्स करून घ्यायचं. इथे थोडेसे कॉर्नफ्लोअर कमी वाटलं म्हणून 1 चमचा अजून मी यामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेते. छान त्या पनीरला ते कोट झालं पाहिजे. आता कढईमध्ये फक्त 1 चमचाभर मी इथे तेल घालते, सॉरी पॅनमध्ये चमचाभर तेल घाला. अशा पद्धतीने पॅन घेतलं म्हणजे छान ते फ्राय होईल. तेल सर्व बाजूंनी पसरवून घेतलं. आता त्यामध्ये 1-1 पनीर क्यूब मी इथे ठेवते. थोडे लांब लांबच ठेवा, जास्त जवळ देखील ठेवू नका, नाहीतर ते एकमेकाला चिकटतील. आणि अगदी मीडियम फ्लेमवर छान आपल्याला हे खरपूस होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे. फक्त 2 चमचे तेलात हे चिली पनीर आज आपण बनवतो आहे. गॅस कमी करून छान 7 ते 8 मिनटं मीडियम फ्लेमवर छान ते मी इथे फ्राय करून घेते. ते फ्राय होतं आहे, गॅस कमी करून दिला आहे. तोवर आता कांदे आणि शिमला मी इथे कट करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मोठे कट करून घ्यायचे. आता शिमला मिरची देखील मी इथे कट करून घेते. जर तुमच्याजवळ लाल रंगाची किंवा पिवळ्या रंगाची शिमला मिर्च असेल तर तीसुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. छान कलरफुल अशी पनीर चिल्ली तयार होईल. आणि एक इथे हिरवी मिरची घेतली आहे मी, तीही कट करून घेतली मोठ्या आकारात. बघा, छान क्रिस्पी असं हे पनीर आपलं फ्राय झालं आहे. ते आता बाजूला ठेवून देऊयात. इथे चॉपरमध्ये छान 15 ते 20 इतक्या लसूण पाकळ्या घेतल्या आहेत, त्या बारीक करून घ्यायच्या आहेत. आता कढईत 1 चमचाभर तेल घातले, त्यात बारीक करून घेतलेलं लसूण, हिरवी मिरची अगदी 1/2 मिनिट छान परतवून घेतलं. शिमला कांदासुद्धा मी यामध्ये घातला आहे. गॅसची फ्लेम इथे आपल्याला फुलच ठेवायची, फुलाचेवर 2 ते 3 मिनटं छान हे परतवून घ्यायचं. आता यात सॉस टाकून घ्यायचे. रेड चिली सॉस मी इथे 2 चमचे घातला आहे. 3 चमचे इतका सोया सॉस घातला आहे. व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता इथे मी हे ड्राय चिल्ली पनीर बनवते, त्यासाठी 1 मोठा चमचा कॉर्नफ्लोअर व त्यामध्ये थोडे पाणी घालून व्यवस्थित स्लरी अशी तयार करून घेतली, ती यामध्ये टाकून घ्यायची. जर तुम्हाला हे चिल्ली पनीर थोडंसं ओलसर हवं असेल तर यामध्ये कॉर्नफ्लोअरचं प्रमाण थोडं जास्त घ्या आणि पाणी थोडे जास्त घाला. तर हे व्यवस्थित मी इथे मिनिटभर परतवून घेतलं. त्यात आता पनीर घालून घेऊयात. आणि मी इथे टोमॅटो केचप घातले. जर तुम्हाला अजून थोडे जास्त तिखट हवे असेल चिनी पनीर तर यामध्ये 1/2 चमचा इतके लाल तिखट घालू शकतात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. फुलाचेवरच 1-1.5 ते 2 मिनटं फक्त मी हे परतवून घेतले आणि लगेचच हे सर्व करायला घेऊयात. मस्त चटपटीत असं आपलं हे चिली पनीर इथे तयार झालं आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा घरी बनवलं तर कधीही बाहेरचं चिली पनीर खाणार नाही, हे मी गॅरंटी देऊन सांगते. मस्त अशी ही चिली पनीर तयार झाली. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि अशा सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा. धन्यवाद.